प्रिसिजन संगीत महोत्सवाबरोबरच आता प्रिसिजन वाचन अभियान हा उपक्रम हाती घेत आहोत, अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा सुहासिनी शहा यांनी दिली. प्रिसिजन फाउंडेशननं आजपर्यंत अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले आहेत. शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही प्रिसिजन गप्पा, प्रिसिजन संगीत महोत्सवासारखे प्रकल्प चालू आहेत. याबरोबरच आता प्रिसिजन वाचन अभियान हा उपक्रम हाती घेत आहोत, अशी माहिती प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली. कोरोनानंतर अनेक शालेय मुलांच्या वाचन लेखनावर परिणाम झाला. वाचनाची सवय बंद झाली किंवा लागलीच नाही, त्यामुळं स्वतंत्र विचार करून लिहिण्याची सवयही मोडली. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून प्रिसिजन युनिक फीचर्सच्या माध्यमातून 8 शाळांमधील 1000 विद्यार्थ्यांसाठी गेली 3 वर्षे पासवर्ड वाचन अभियान राबवत आहोत. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. मुलांमध्ये वाचनाबरोबरच स्वतंत्र विचार करून लिहिण्याची गोडी वाढत आहे. हा जसा शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत उपक्रम आहे, तसाच मोठ्या लोकांना वाचन लेखनाच्या बाबतीतही वाचन अभियानाचा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉक्टर सुहासिनी शहा यांनी व्यक्त केला. या अभियानाचं स्वरूप असं आहे, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पुस्तक वाचनाशी संबंधित एक कार्यक्रम आयोजित करणं, पुस्तकाचं अभिवाचन, लेखकांच्या मुलाखती, पुस्तक समीक्षणपर संवाद, काव्य मैफिली असं कार्यक्रमाचं स्वरूप असेल. ललित वैचारिक पुस्तकं आणि मासिकांचा वाचक वाढवण्यासाठी सोलापुरातील जास्तीत जास्त व्यक्तींना प्रेरित करणं, या अभियानाच्या माध्यमातून सोलापुरात प्रतिथयश लेखक कवी यांची वाचकांशी भेट आणि संवाद घडवून आणणं, शनिवार दिनांक 6 जुलै रोजी वाचन अभियानाचं पहिलं पान उघडलं जाणार आहे. वॉकिंग ऑन द एज या पुस्तकाचं अभिवाचन आणि या पुस्तकाचे लेखक प्रसाद निकते यांच्याशी दिलखुलास गप्पा असं या अभियानाचं पहिलं पान असेल. शनिवारी 6 जुलै रोजी सायंकाळी 6:25 IMA हॉल डफरीन चौक इथं हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. वाचनप्रेमी रसिक सोलापूरकरांनी प्रिसिजन वाचन अभियानात सहभागी होऊन वाचनाचा आणि श्रवणाचा मनमुराद आनंद घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुहासिनी शहा आणि डॉक्टर किरण सारडा यांनी केलं. प्रिसिजन वाचन अभियान असं आपण एक नवीन उपक्रम चालू करतो आहोत. तो IMA इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बरोबरीने असणार आहे. IMAच्या आता प्रेसिडेंट आहेत डॉक्टर किरण सारडा. IMAमध्ये देखील खूप वाचक आहेत अतिशय चांगले, आणि त्यामुळे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं की आपण बरोबर करूया का हा कार्यक्रम. वाचन अभियान हा कार्यक्रम दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी घ्यायचा आमचा मानस आहे, आणि तो आता 6 जुलैला पहिला कार्यक्रम असणार आहे जो IMAच्या हॉलमध्ये असेल. सगळ्यांना अर्थातच खुला असणार आहे. पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा जो काही आनंद आहे ना, ती जपणारी खूप थोडी लोकं आता शिल्लक आहेत. अनेक बुक क्लब्स आहेत सोलापुरात आणि त्यांच्या वतीने हा उपक्रम चालू असतो, पण ह्या सगळ्यांना एकत्रित आणून हा काहीतरी उपक्रम घ्यायची इच्छा झाली. तर सगळ्याच बुक क्लब जेवढे आहेत सोलापुरात त्या सगळ्यांच्याच मेंबर्सना आवाहन आहे की आपण ह्या सगळ्या कार्यक्रमांना यावं, आणि समस्त सोलापूरकरांना देखील आहे.